नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SM स्टडीज यूट्यूब चॅनलवरती मी भूषण दातार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वी विषय संस्कृत मधील एक महत्त्वाचा भाग शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे संख्याविश्वम 1. रम्य संस्कृतमध्ये येणारा हा भाग संख्या शी संबंधित आहे आणि हा भाग बोर्डाच्या परीक्षेला येतो, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे. आपण गेल्या वर्षी 9वीला असताना संख्यावाचकांचे प्रकार शिकलेलो होतो, म्हणजे संख्यावाचक 1 आणि 2 हा जो भाग आहे हा आपण 9वीत असताना शिकलेलो होतो. मात्र आता आपल्याला जे नाव आहे ते संख्या असं न देता क्रमवाचक असं नाव आपल्याला दिलेलं आहे. जर आपण नीट बघितलं तर आपल्याला जे नाव दिलेलं आहे ते काय आहे, तर क्रमवाचक. तर क्रमवाचक या शब्दाचा अर्थ आपल्याला जाणून घ्यावा लागतो. क्रमवाचक म्हणजे काय, तर क्रमवाचक या शब्दाचा अर्थ असा की संख्या म्हणजे 1, 2, 3, 4 ह्या संख्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशापर्यंत पुढे. मग क्रम म्हणजे काय, तर एक ही संख्या आणि पहिला हा क्रम, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे मराठीतले क्रमिक शब्द आहेत, क्रमवाचक शब्द आहेत. म्हणजे तुमचा फरक लक्षामध्ये येईल की 1, 2, 3, 4 ह्या संख्या आहेत आणि त्यांचे जर क्रम सांगायचे झाले तर कसे येईल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हे क्रम आहेत. किंवा स्त्रीलिंगी म्हणायचं असेल तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी हे आपल्याला क्रम सांगता येतील. आता ह्यांचं संस्कृतमध्ये काय होतं, संस्कृतमध्ये कशा पद्धतीने हे क्रम सांगितले जातात, तो भाग आपण आत्ता बघणार आहोत. बघूया आपण. तुम्हाला ते चित्रामध्ये दिसेल की आजी आपल्या नातवंडांसोबत बसलेली आहे. जी आजी आणि ती जी सगळी तिच्याबरोबरची नातवंड आहेत ह्यांची नावं आपल्याला 9वीमध्ये गेलेली आहेत. आपण पुन्हा त्या आजी आणि नातवंडांना भेटायला जाणार आहोत. बघा जरा, माता मह्यासह दौहित्राहा दौहित्र्याहा च उपवने उपविश्य वार्तालापं कुर्वन्ती. आजीसोबत नातवंड आणि नाती बागेमध्ये बसून वार्तालाप करतायत. पृथा म्हणते आनंदेनं, आनंदाने म्हणते, मातामही आजी कियंतः वृक्षाः सन्ति अस्माकम् उपवने. उद्गारवाचक वाक्य आहे, किती झाडं आहेत आपल्या बागेमध्ये. मातामही म्हणते अपि अभिजानीथ के वृक्षाः येते, तुला माहिती आहेत का हे वृक्ष कोणते आहेत, नामानी कथयत, नावं सांग. मग वेणू सांगतो एषः प्रथमः वृक्षः आम्रवृक्षः, हा पहिला वृक्ष आम्रवृक्ष. द्वितीयः च कदलीवृक्षः, दुसरं झाड जे आहे ते केळीचं झाड. आता बघा, प्रथमः आणि द्वितीयः अशा पद्धतीने दोन आपल्याला नावं दिसतील, जी की पिंक अक्षरामध्ये त्यांनी हायलाईट केलेली आहेत. प्रथमः वृक्षः, पहिला वृक्ष. द्वितीयः कदली वृक्षः, पहिला वृक्ष जो आहे तो कोणता आहे, आम्रवृक्ष, आंब्याचं झाड आहे. आणि दुसरं झाड जे आहे ते कसलं आहे, केळीचं. कदली म्हणजे केळीचं झाड, 8वीच्या चित्रपद कोशामध्ये शब्द होता. त्याच्यावरती पृथा म्हणते अत्र तृतीयः डाळिंब वृक्षः, तिसरं झाड जे आहे ते कसलं आहे, डाळिंबाचं झाड आहे. सुदेंदू म्हणतो चतुर्थः च नारंग वृक्षः, चौथं झाड जे आहे ते कसलं आहे, नारंग वृक्ष. नारंग म्हणजे लिंबाच्या जातीतल्या फळाचं एक झाड, चौथा वृक्ष आहे नारंग वृक्ष. चतुर्थः, बघा वृक्षप्रमाणे सगळे हे शब्द चाललेले आहेत, प्रथमः, द्वितीयः, तृतीयः, चतुर्थः, हा क्रम आहे. या ठिकाणी एकम, द्वे, त्रीणि, चत्वारी अशी नावं तुम्हाला दिसत नाही आहेत, म्हणजे तुम्हाला संख्यांमधला फरक लक्षात येईल. संख्या कशा असतात, एकम, द्वे, त्रीणि, चत्वारी, पंच, षट वगैरे असतात. पण संक्रमवाचक कशी आहेत बघा, प्रथमः, द्वितीयः, तृतीयः, चतुर्थः. आता ह्याच्यामध्ये लिंगानुसार फरक पडतो, कसा पडतो बघा. ते वेणू म्हणतो बघा भोः न केवलं प्रथमः वृक्षः, पहिला वृक्षच नव्हे अपितु वृक्षाणां प्रथमा आवलिही. आता मगाशी प्रथमः होतं आणि आता इथे प्रथमा का झालं,
तर तुमच्या लक्षात येईल की आवली हा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हटल्यानंतर लगेच प्रथमहाचं प्रथमा असं झालं. म्हणजे काय बघा, केवळ पहिलाच वृक्ष नव्हे तर पहिली रांगच जी आहे एव आम्रवृक्षाणां, ती आंब्याच्या झाडांची आहे. आता रांग हा शब्द स्त्रीलिंगी आहे आणि रांग हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे त्या ठिकाणी प्रथमहा आवलीही असं न होता प्रथमा आवलीही असं झालं. एवढाच फरक आहे. बघा पुढे, प्रथमा झाल्यानंतर द्वितीया कदली वृक्षाणां, दुसरी रांग केळ्याच्या झाडांची. पृथा म्हणते तृतीया डाळिमानां, तिसरी रांग डाळिंब वृक्षांची. चतुर्थी च नारंगाणां, आणि चौथी नारंग वृक्षांची. आजी म्हणते बघा, साधू बालकाः, मुलांनो खूप छान, सुष्टु अभिज्ञातम, तुम्हाला चांगलं समजलं. अपि जानीथ, तुम्हाला माहिती आहे का, प्रथम द्वितीय तृतीय एते शब्दाः नाम, प्रथम द्वितीय तृतीय हे शब्द म्हणजे क्रमवाचक संख्या विशेषणानी. हे क्रमवाचक संख्या विशेषण आहेत, तुम्हाला माहिती आहे का. कथम उपयुज्यन्ते इमानी, यांचा उपयोग कसा केला जातो, तर त्याच्यावरती वेणू म्हणतो बघा, प्रथमः बालकः, पहिला मुलगा. प्रथमा बालिका, पहिली मुलगी. आता मराठीमध्ये सुद्धा बघा, पहिला मुलगा झालं आणि पहिली मुलगी झालं, म्हणजे विशेष्याप्रमाणे विशेषण बदललं. तुम्हाला हा विशेषणाचा नियम आपण बघितलेला आहे, तुम्हाला माहिती आहे की विशेषण हे विशेष्याप्रमाणे बदलतं. म्हणजे एकम गृहम, एका चटका, एकः काकः, त्याच पद्धतीने प्रथमः बालकः, प्रथमा बालिका आणि प्रथमं गृहम, अशा पद्धतीने होतं. सुधेंदू म्हणतो तथैव, त्याप्रमाणे द्वितीयः द्वितीया द्वितीयम, दुसरा दुसरी दुसरे. पृथा म्हणते तृतीयः तृतीया तृतीयम च, तिसरा तिसरी तिसरे. आता त्याच्यावरती मातामही काय म्हणते बघा, उत्तमम, खूप छान. किंतु चतुर्थतः स्त्रीलिंग रूपाणी, चतुर्थीपासूनची पुढची जी स्त्रीलिंग आहेत ती कशी होतात बघा, तर ती प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्था असं न होता त्या ठिकाणी काय झालेलं दिसेल तुम्हाला, चतुर्थी पंचमी षष्ठी अशा पद्धतीने झालेली दिसून येतील. म्हणजे इकारांत झाली, चतुर्थीपासूनची पुढची रूपं कशी होतात तर इकारांती होतात. म्हणूनच काय आहे बघा, पृथा म्हणते अतएव, म्हणूनच नागपंचमी, रथसप्तमी, आषाढ एकादशी, अनंत चतुर्दशी, एताः तिथयः प्रसिद्धाः खलु, ह्या तिथी प्रसिद्ध आहेत. बघा याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला तृतीयाच्या चतुर्थीच्या तृतीयाच्या पुढची जी रूपं आहेत ती इकारांत दिसतील. पंचमी सप्तमी एकादशी चतुर्दशी हे जे सगळे आहेत ही क्रमवाचक आहेत. म्हणजे आपण ज्या प्रतिपदा द्वितीया तृतीया ज्या म्हणतो ह्या एक प्रकारचा क्रमच आहे. मातामही काय म्हणते बघा, सम्यक, खूप छान, योग्य. तरीही क्रमवाचकांनी उपयुज्य इतोपि वाक्यांनी बदत. आता ह्या क्रमवाचकांचा उपयोग करून अजून वाक्य सांगा बहू. सुधेंदू म्हणतो अहम प्रथमे तले वसामी. आता प्रथम असा मूळ शब्द तो तलेप्रमाणे चालवला, प्रथमे तले पहिल्या मजल्यावर राहतो. पाठशालायां मम वर्गः तु, पाठशाळेमध्ये माझा वर्ग तर. द्वितीये तले दुसऱ्या वर्गा दुसऱ्या मजल्यावर. वेणू म्हणतो गतवर्षे अहम नवम्यां कक्षायां पठामि स्म, गेल्या वर्षी मी नववी कक्षेमध्ये नववीच्या वर्गामध्ये शिकत होतो. आता कक्षायाम, इथे तुमच्या लक्षात येईल की कक्षायाम ही सप्तमी आहे, त्याच्याचबरोबर नवम्याम ही सप्तमी झाली. मूळ शब्द नवमी तो चालवला नदीप्रमाणे आणि नवम्याम असं रूप
तयार केलं. नवम्यां कक्षायां पठामि स्म. अस्मिन् वर्षे दशम्यां कक्षायां पठामि. या वर्षी दहावीमध्ये शिकतोय. अग्रिमे वर्षे एकादश्यां कक्षायां पठिष्यामि. पुढच्या वर्षी अकरावीमध्ये शिकेन पठिष्यामि. म्हणजे भविष्यकाळात सांगितलेलं आहे, मी अकरावीमध्ये शिकेन. आता पृथा म्हणते बघा, पठनस्पर्धायां अहम द्वितीयं पाठम अपठम. पठन स्पर्धेमध्ये मी दुसरा धडा वाचला. द्वितीयं पाठम, दुसरा धडा वाचला. तदा प्रथमं पारितोषिकं प्राप्नवम, त्यावेळी पहिलं पारितोषिक मिळवलं. आता हे सगळे नपुसकलिंगी बघा. प्रथमं पारितोषिकं, अगदी सुरुवातीला आपण प्रथमहा वृक्षः, नंतर मग प्रथमा आवलिही, आणि आता प्रथमं पारितोषिकं प्राप्नवम, पहिलं पारितोषिक मिळवलं. वेणू म्हणतो षष्ठस्य प्रश्नस्य उत्तरं. आता बघा, प्रश्नस्य ह्याप्रमाणे षष्ठस्य चालला. मूळ शब्द षष्ठ, त्याला षष्ठस्य. षष्ठस्य प्रश्नस्य उत्तरं, सहाव्या प्रश्नाचे उत्तर अष्टम्या छात्रया दत्तं, आठवीच्या विद्यार्थिनीने दिलं. अत्र गणेशस्तोत्रं स्मरामि, आता गणपतीचं स्तोत्र आठवतो. प्रथमं वक्रतुंडं च डॅश डॅश इति, पहिलं वक्रतुंड. मग पुढे तुम्हाला स्तोत्र माहिती असेल, प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं. प्रथमं द्वितीयं तृतीयं ही सगळी क्रमवाचक आहेत. बाढं बाढं, खूप छान खूप छान. अस्य कृते युष्माकं पारितोषिकं नाम मधुराणि फलानि, याच्यासाठी तुम्हाला पारितोषिक म्हणून काय देणार आहे, गोडगोड फळं देणार आहे. यावंती फलानी इच्छत तावंती खादत, जेवढी फळं खायची आहेत तेवढी खा, असं त्या आजीने सांगितलेलं आहे. आता ह्याच्या खाली आपल्याला क्रमवाचक विशेषणांचा जो तक्ता दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. हा तक्ता तुम्हाला IMP करून ठेवायचा आहे, जेणेकरून ज्यावेळी तुम्ही याच्याबद्दल म्हणजे परीक्षेसाठी म्हणून तुम्ही ज्यावेळी अभ्यास करणार आहात त्यावेळी तुम्हाला तो उपयोगी पडेल. तुमचे आता हा जो सगळा चार्ट आहे हा देवाप्रमाणे चालवायचा, म्हणजे शब्द बघून त्याप्रमाणे देवाप्रमाणे रूपं करायची. स्त्रीलिंगामधली ही तीन जी आहेत ही मालाप्रमाणे, आणि पुढची जी आहेत ती नदीप्रमाणे तुम्हाला चालवायची आहेत. म्हणजे चालवायची वेळ आली तर, आणि अर्थात ही शेवटची जी आहे ती वनमप्रमाणे चालवायची, कारण ती नपुसकलिंगी आहेत. आता पुढे बघा, इथे संभाषापत्रम आहे, आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा, पहिलं आहे संख्यायानं पूरयत, संख्यांची गाडी जी आहे ती पूर्ण करा. आता काय म्हटलंय बघा, आसंदहा हा शब्द पुल्लिंगी आहे म्हणून तिथे वरती लिहिलं प्रथमहा, आणि इथे एक म्हटलंय. आसंदहाच्या वरती एक, प्रथमहा आसंदहा. आता दुसरं आहे भवनम, आणि दोन आहे. आता भवनम हा शब्द नपुसकलिंगी आहे, आम्ही वरच्या चार्टमध्ये गेलो आणि दोनच्या पुढचं नाव बघितलं, ते काय आहे, द्वितीयम. मग तिथे आमचं उत्तर काय येणार, द्वितीयम भवनम. म्हणजे इथे आम्हाला शब्द जो लिहायला लागणार आहे ते कोणता आहे, द्वितीयम भवनम. द्वितीयम हा शब्द आम्ही इथे लिहिणार. पुढचा शब्द काय बघा, द्रोणी, स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याच्यामुळे आम्ही मधल्या चार्टमध्ये जाणार स्त्रीलिंगाच्या, आणि तीनमध्ये बघणार तृतीया द्रोणी. इथे उत्तर काय येणार, तृतीया द्रोणी, तिसरी बादली. द्रोणी म्हणजे बादली, तृतीया द्रोणी. त्याच्यानंतर पुढचा शब्द कवीही, चार अंक आहे, पुल्लिंगामध्ये जाणार, चौथ्या अंकामध्ये बघणार चतुर्थ, चतुर्थ कवीही, चतुर्थ कवीही. आणि पुढे आहे पाच, पेटिका. तर आता तिथे आपल्याला दिसेल स्त्रीलिंगी शब्द आहे, ते चार्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला शब्द मिळाला पंचमी. मग मी इथे शब्द लिहिणार पंचमी पेटिका. आता तुम्हाला संयुक्तच्या विद्यार्थ्यांना किंवा संपूर्णच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचा प्रश्न पडत नाही,
म्हणजे संख्यायान पूर्ण करा वगैरे प्रश्न पडत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला वाक्य पडतात आणि तुम्हाला वाक्य दिल्यानंतर त्यामध्ये शब्द लिहावा लागतो. त्यामुळे अर्थातच हा जो चार्ट आहे हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जमल्यास त्याचं पाठांतरही जर केलात तर अतिशय चांगलं होईल. आता दुसरा एकच प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पूर्ण करूया. बघा काय आहे, मेलनम कुरुत, जोड्या जुळवायच्या आहेत. आता मी तुम्हाला नियम सांगितलेला आहे, विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लागतात. मग त्या कशा लावता येतील बघा, तर विशेषण जे आहे संख्यावाचक जी आहे ती कायम विशेष्याप्रमाणे चालतात. म्हणजे ही जी सगळी आहेत ती यांच्याप्रमाणे चालणार आहेत. मग पहिलं आहे तृतीयया, तर तृतीयाप्रमाणे चाललेलं रूप आहे बघा कन्यया. दुसरं आहे पंचमात सोपानात, सप्तमम तलम, अष्टम्यै देव्यै आणि दशम्याम दशम्या कक्षायाम. अशा पद्धतीने आपल्याला ह्याची जी रूपं आहेत ती करता येतात. अशा पद्धतीने तुम्हाला भाग कळला असेल पूर्ण, क्रमवाचक ही संकल्पना स्पष्ट झाली असेल. तरीही याच्यामध्ये काही जर तुम्हाला शंका असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला ती कळवा, आम्ही तुमची शंका निश्चितपणे निरसन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.